पनवेल महापालिका हद्दीमध्ये रविवारी 20 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 35 रिद्धीसिद्धी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. या कुटुंबातील एक महिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून याआधीच ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तिच्यापासूनच या 5 जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कामोठा सेक्टर 9 कृष्णकुंज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यात. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख लालबाग पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासून या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 5A हरिमहल सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख याआधीच कोरोना बाधित असून त्यांच्यापासून संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कामोठा सेक्टर 8 शुभम कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख कुर्ला येथे कार्यरत असून याआधीच कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 13A टाईप चाळ नंबर 62 येथील एका 32 वर्ष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर भागामध्ये याआधीच बरेच रुग्ण सापडले आहेत. या व्यक्तीला सुद्धा सदर भागातच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 16 क्लासिक कल्पतरू सोसायटी येथील 54 वर्ष व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती धारावी वेस्ट बस डेपो येथे निरीक्षक म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठा सेक्टर 21 सुरभी सोसायटी येथील 46 वर्ष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती वडाळ डेपो येथे उप अभियंता म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 13A टाईप येथील 28 वर्ष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर भागामध्ये याआधीच बरेच रुग्ण सापडले आहेत. या व्यक्तीला सुद्धा सदर भागातच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तळोजे ओवेपेठ येथील एका 55 वर्ष महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला मधुमेहाच्या उपचारासाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये जात असून या हॉस्पिटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठा सेक्टर 10 देवलीला सोसायटी येथील 45 वर्ष व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पनवेल तक्का मोराज रिव्हरसाइड पार्क तापी या इमारतीमधील 39 वर्ष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नावडे फेज 2 देवदृष्टी सोसायटी येथील 30 वर्ष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती JNPT येथे डॉक्युमेंट क्लिअरिंग या विभागात कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर महापालिका हद्दीमध्ये आज 12 कोरोनाबाधित रुग्ण संपूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले. यामध्ये कामोठे येथील 6, खारघर येथील 4 आणि कळंबोली येथील 2 या व्यक्तींचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.